सेवानिवृत्तीनंतर अनेक लोक आराम करणं पसंत करतात, मात्र एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने शेती करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र ही शेती पारंपरिक पिकांची नाही, त्यांनी फुलांची शेती करण्याचा निर्णय घेतलाय. सासुर्वे हे साताऱ्यातील एक छोटंसं खेडेगाव, पण या गावची ओळख फक्त साताऱ्यातील एक खेडेगाव म्हणून नाही तर हे सैनिकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबई पोलीसमधून सेवा बजावलेले सुनील मोरे हे या गावचे रहिवासी. त्यांनी निवृत्तीनंतर शेती करणं पसंत केलं, पण त्यांची शेती ही पारंपरिक नसून थोडी वेगळी आहे. त्यांनी गुलछडी फुलांची शेती सुरू केली आहे. फक्त 2 एकर शेतात ते 10 लाखांच्या आसपास उत्पन्न घेत आहेत. मी मुंबई पोलीस रिटायर आहे, रिटायरनंतर फुल शेती करत आहे. माझी सध्या 2 एकर गुलछडी आहे आणि त्यातून मला वार्षिक जर सर्वसाधारण नफा जर पाहिला तर 10 लाखापर्यंत मला उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे, आणि शिवाय त्याचे कंदातूनही मला उत्पन्न मिळणार आहे. तसेच या फुलांची शेती ते का करत आहेत याचं कारणही तेच सांगतात. गुलछडे निवडायचं कारण की त्याला आजाराचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे गुलछडीचं उत्पन्न कमी खर्चांमध्ये जास्त मिळतं. शेतकऱ्यांनी लावो, जास्तीत जास्त फुल शेती करावी. जास्तीत जास्त गुलछडी तर उत्तमच आहे, कमी खर्चामध्ये जास्त रोगराई नसलेली फुल शेती. या फुलांची शेती करण्यासाठी फारसा खर्च येत नाही, तसेच या फुलांना महागडी खतं टाकावी लागत नाही. शेणखत चांगलं असेल तर उत्पादनासाठी पुरेसं आहे. ही विशेष फुलं एका हंगामातच येतात असं नाही. जानेवारी, फेब्रुवारी, मे, जून तसेच सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात देखील या फुलांचं उत्पादन घेता येतं. तसेच या फुलांचा वापर हा वर्षभर पुष्पगुच्छ देणं, सत्कार समारंभ आणि लग्न सराईसह इतर सजावटीसाठी देखील केला जातो. त्यामुळे हमखास परताव्याची हमी या फुलांची शेती देते. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.